श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता एखाद्या बाळाला नजर झाली आहे किंवा नजर दोष झाला आहे तर तो आपण कसा दूर करायचा. तर सहजासहजी बाळांना काही बोलता येत नाही तर त्याचं रडणं हे स्वाभाविक आहे. ज्यावेळेस त्याला भूक लागेल किंवा काही त्रास होत असेल तरी पण देखील बाळ सतत रडत आहे तर म्हणजे नजर आहे किंवा नजर दोष झाला आहे त्याला. तर त्यासाठी आपण काय उपाय करू शकतो. हे जे उपाय आहेत हे स्वतः मी माझ्या बाळावर देखील करत आहे किंवा केलेले देखील आहेत तर तुम्ही देखील करू शकतात. खूप छान असे उपाय आहेत, खूप छान असे उपाय आहेत, त्याचा नक्की तुम्हाला अनुभव येईल. तर पहिला उपाय, जर बाळाला नजर दोष झाला आहे तर काय करायचं आहे, तुम्हाला जो तुरटीचा मोठा खडा आहे तो तुम्हाला 21 वेळ बाळाच्या अवतीभोवती फिरवायचा आहे आणि तो एका जळत्या चुलीमध्ये टाकायचा आहे. आता चूल तर अवेलेबल होणार नाही तर तुम्ही कुठे एका साईडला आग वगैरे लावून त्यामध्ये तो टाकू शकता. असं तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ 3 दिवस करायचं आहे. आता दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की बाळ खूपच जास्त रडत आहे तर चौकामधली माती आणायची आहे. त्यामध्ये पिवळी मोहरी, लाल मिरच्या, मीठ या सगळ्या ज्या वस्तू आहेत एका म्हणजे एखादं मातीचं भांडं वगैरे घ्या, त्यामध्ये टाका, त्या बाळावरून उतरा आणि ते तुम्हाला एका चळत्या आगीमध्ये तुम्हाला ते टाकायचे आहेत. ही जी क्रिया आहे ही तुम्हाला शनिवारी आणि रविवारी करायची आहे, सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम करायची आहे. तर आता की झोपेमधून समजा बाळ झोपेतून बचकून उठत आहे किंवा वाईट स्वप्न पडत आहेत तुमच्या मुलांना तर एक मोठा त्रुटीचा खडा रविवारी किंवा मंगळवारी तुमच्या मुलाच्या उशाला ठेवायचा. यामुळे ते काही जेवढे वाईट स्वप्न आहेत ते बंद होतील आणि त्याचं जे दचकून उठणं आहे ते देखील बंद होईल. तर अजून एक प्रभावी उपाय सांगते. शनिवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानाच्या खांद्यावरचा सेंदूर घ्यायचा आहे आणि त्याचा तिळक करायचा आहे. यामुळे जर नजरदोष झाला असेल तो निघून जातो, पुन्हा कधी नजरदोष होत नाही. तर हा देखील खूप असा छान आणि प्रभावी उपाय आहे. त्यात अजून एक प्रभावी उपाय सांगते. जर बाळ डचकून उठत असेल किंवा बाळाला झोपेमध्ये भीती वाटत असेल तुमच्या मुलांना तर शनिवारी पिंपळाची फांदी घ्यायची आहे, गंगाजलाने ती साफ धुवायची आहे आणि ती तुम्हाला ती उशाला ठेवायची आहे. जितके काही वाईट स्वप्न आहेत जे तुमच्या मुलांना पडत आहेत ते नक्की बंद होतील आणि बाळ जे आहे ते शांत झोपी जाईल. हे सर्व उपाय आहेत हे अनुभव सिद्ध आहेत. तर इथेच आपण हा व्हिडिओ संपवत आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.